आता कुठला फोन वाजतोय? अरे हा तर बंद आहे. अच्छा माझा पर्सनल फोन वाजतोय, नक्कीच डॉली असणार. हाय डॉली, गुड इव्हनिंग डॉली. मैं डॉली नहीं, जनाजा हूँ. बापरे, आपण कोण? तुमची सासू. डॉक्टर, 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 काय झालं, काय झालं, काय झालं? फोन उचला, माझी सासू आहे, तिच्याशी बोला, बोला. हॅलो, हॅलो, मी डॉक्टर थापाडे बोलतोय. हो डॉक्टर थापाडे, आमचे जावई बापू तुमच्या हॉस्पिटल मध्ये काय करतायत? अहो ऍडमिट आहेत ना ते, बरंच लागलंय त्यांना, सालीवर घसरून पडले ना ते. बोलता येत आहे ना त्यांना का? तोंड कशी पडले? तोंडावर नाही हो, ते तर ह्याच्यावर पण. बोला बोला त्यांच्याशी. नको नको म्हणतायत, आय मीन मला नको म्हणतायत, आय मीन स्वतः बोलू इच्छित आहेत. आय मीन बोला बोला त्यांच्याशी, बोला काय. अहो जावई बापू, तुम्ही एवढे वाघासारखे आणि तुमचा मांजर कशानं झालं? अहो जावई बापू, असं काय करताय? साल केवढी, तुम्ही केवढे, पडलात काय आणि डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये कसे ऍडमिट झालात? घरी या बघू लवकर, आम्ही सगळे तुमची काळजी करतो. आम्हाला माहितीये तुम्ही आमच्याशी गोड गोड बोलणार आणि आमची खोड मोडणार. ते छे 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 छे, असं काय बोलताय तुम्ही की नाही आमचे अगदी लाडके 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 जावई आहात. आम्ही कशी तुमची खोड मोडू? मुकाट्याने घरी येताय का? मी येऊ तिकडे. नको नको, तुम्ही कशाला येताय? मी येतो ना घरी. मी येतो घरी. तेव्हा मी लस जायला. डॉक्टर, मी डिस्चार्ज. अरे म्हणजे मी निघतो. अरे निघतो कसा? एक महिना बुकिंग केलं ना बेडच. तुम्ही झोपा, पण मी निघतो. गोंधळेकर, गोंधळेकर पैसे न देता गेला. वा, काय माझी बायको झोपले. नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा. नारी 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 मज तूच असशी, नारी मज तूच असशी, परिप्रीती तुझ वरती. वा वा, परिप्रीती तुझ वरती, परिप्रीती तुझ वरती. तुम्ही इथे काय करताय? अरे मी यांना विचारतो, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इथं वरती काय करताय? अरे माझेच प्रश्न, मला काय विचारताय? तुम्ही इथे काय करताय? मी झोपते. नच सुंदरी, तुम्ही इथे कशाला झोपताय? अहो कमाल आहे तुमची, माझी मम्मी माझ्याजवळ नाही तर मग कुठे बाहेर झोपणार? मम्मी कुठे झोपायचं? बाहेर. का? कारण हिला माझ्याजवळ झोपायचंय म्हणून. अरे हा काय प्रकार आहे? काय प्रकार आहे ते तुम्हाला सांगते. काय ह्याला टेम्पटेशन थिअरपी असं म्हणतात. म्हणजे? म्हणजे असं की मगाशी आम्ही बिर्याणी खाल्ली तेव्हा तुम्हाला ती वचा 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 खावीशी वाटली का नाही? आपण त्याचा इथे काय संबंध आहे? गहन संबंध आहे. तशीच बायको सारखी सारखी समोर असली, तीच तीच बायको, तिला सारखी मिठी मारायची, सारखं तिच्यावरच प्रेम करायचं. म्हणजे ती बायको की नाही आपल्याला वरण भातासारखी आळणी वाटायला लागते. नाही काय? अशा वेळेला, अशा वेळेला थोडीशी लांब ठेवली, जरा काही तास, काही दिवस, काही महिने, वर्षानुवर्ष अशी जर लांब ठेवली तर तिच्याबद्दल आकर्षण अधिक वाढतं. म्हणजे काय? तर ती समोर आहे पण आपल्याला तिला जवळ घेता येत नाही, मिठी मारता येत नाही. याला म्हणतात टेम्पटेशन थेरपी. कळलं? अजिबात कळलेलं नाहीये. नाही कळलं? हे घ्या, याला बाहेर जायला सांग. चला बाहेर. अगं पण चला बाहेर. नच सुंदरी करू कॉपा. अरे हा जा म्हणते ना. कुठलंही गाणं कुठलंही म्हणताय, वेडा कुठला. शाबास, या टोळ भैरवाना अशी सद्दल घडवायला पाहिजे. पण मम्मी किती मूड मध्ये आले होते ग बिचारे. गाणं काय म्हणत होते मी समजून तुला मिठी काय मारत होते. तुला ना डोकं नाही, नुसतंच केस राखण्यापुरतंय. अगं हे नवरे असतात ना ते घुबडाचे अवलाद असतात. म्हणजे? म्हणजे असं की त्यांना बायकोच्या अंगातले सुप्त गुण हे रात्रीच्या अंधारातच दिसतात. तुझं आपलं काहीतरी अंधार कर, झोपूया. जागेवर नाही, तिकडे पळायचा. त्याच्या मायला पळतो का नाही?
कुठे बसतो कुठे जातो का नाही बघा. मला पण द्या ना. अजिबात नाही, आता नाही, सगळं संपल्यानंतर. आता हे 5 राऊंड पूर्ण झालेले आहेत. 7 राऊंड झाले. 7 नाही, 5 झाले. बसायचं नाही, उठायचं. टर्न अप 1 2 1 बस. बरं, मी आता जाते. चला घरी निघू. कुठे चला? घरी. मी चला पटकन निघा. मी जरी गेले तरी माझे बॉडीगार्ड आहेत ना, बारीक लक्ष ठेवून आहे तुमच्यावर. फारच बारीक आहे तो. जरा जरी कामात कुचराई झाली, चहा नको, जेवण कशाला कशाला, नाश्ता. शिव बाबा नको रे बाबा, यातलं काही एक मिळायचं नाही. अंदमान मध्ये नेऊन बुकलून बुकलून मारीन, लक्षात ठेवा. इधरशे जाओ, उधरशे जाओ, उधरशे जाओ. मागच्या जन्मे काही गुरखा होतात. अरे वा वा, ऑमलेट वाटत. येस येस, प्लीज प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. सिट डाऊन, सिट डाऊन. सखो साहेबान करता गरमा गरम सूप घेऊन ये. बिचारे जॉगिंग करून 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 भुकेलेले असतील. वा 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 सखो, वा गरमा गरम सूप. सखो तू म्हणते ना एक. काय कसलं सूप आहे? कारल्यासारखं कडू लागते. आता कारल्याचं सूप कडू नाही तर काय गॉड असणार का? काय म्हणजे कारल्याचं सूप आहे? कारल्याचं सूप एवढ्या करता की कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स शिवाय ऍसिडिटी होत नाही. डायबिटीस करता उत्तम औषध आहे. अरे पण मला डायबिटीस झालेलाच नाहीये. होऊ शकतो, होणार नाही कशा म्हणून? तुम्ही शोध लावताय? मम्मी दाखव. अरे घ्या हे बा, हे पुस्तक तुम्ही लपून ठेवलेलं. याच्यामध्ये 100 वर्ष जगण्याची 12 सूत्रे, त्यातली ही एक मात्रा आहे. हे पुस्तक सखो, यू टू ब्रुटस. मला मला हे सूप नकोय. का कडू लागत? बाहेरचं शेण गोड लागत वाटत. हिचं कुठलं नवीन चॅनल सुरू झालं? अगं काय बडबडते असे, आता फार होत. फार बीर काही नाही, पाण्यात घाण केली की वर आल्याशिवाय राहणार नाही. अरे कसली घाण, कोणी केले घाण? उगाच आपलं काही उगाच बरं असेल. तुमच्या लाडक्या लेकीचा फोन आला होता. काय ग तिचं नाव? पिंकी. काय पिंकीचा फोन? बापरे, म्हणजे हे सगळं खरंय? पाहिलंच मम्मी. नाही साप खोट आहे. एक शब्द बोलू नका, तरी म्हटलं 5 वर्ष झाली आपल्या लग्नाला, अजून घरात पाळणा कसं आलत नाही? मुळातच दोष आहे. म्हणजे दुसऱ्याच्या आड्याला पाळणा नेऊन बांधलाय, आपल्या घरात हालेलच कसा? अरे कुठला पाळणा, कोणाच्या आड्याला? तेच विचारते मी, कुणापासून झाली काठी तुम्हाला? हे बघ राधा, खरं सांगतो ती माझी मुलगी नाहीये. एक तर तिची आई कोण आहे दाखवा, नाही तर श्राद्ध घाला. हे बघा तिचा बाप कोण आहे मला माहित नाही, तर आई कुठून दाखवणार मी? मग ती उगीच का तुम्हाला माझे पप्पा माझे पप्पा म्हणते? आम्ही म्हणतो का माझे पप्पा? हे बघ राधा, तुला खरंच सांगतो तिची आई कोण आहे मला खरंच माहित नाही. मग काय बाळात न पडली की जमिनीत नकोली ती कार्टी? हे बघ सारखी सारखी तिला कार्टी म्हणून नको, गरीब आहे बिचारी. गरीब गरीब कशी असेल बरं ती? एवढा श्रीमंत बाप असताना ती कशी गरीब? गरीब तर मी झाले ना मम्मी. हे पहा जावई बापू, माझं नाव सटवाबाई आहे. मी तुम्हाला 2 दिवसांची मुदत देते. ती पोरगी कुणाची आहे ते सांगा, नाही तर पुढच्या परिणामाला जबाबदार राहा. हे बघा ऐका ससूबाई, हे बघा, हे बघा राधा, हा काय करणार आहे? बहुतेक मला DNA टेस्ट करावी लागणार आहे. पांडवांच्या काळात जर ही सासू असती तर त्यांनाही DNA टेस्ट करावी लागली असती. सासू आहे का भिताड?